आता बातमी आहे कर्नाटकातून, प्रत्येकाला काही ना काही छंद असतो, आवड असते, पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात हे छंद जोपासणं जरा अवघडच, आणि त्यातही पोलीस म्हटले की ऑन ड्युटी 24 तास. मात्र कर्नाटकातील हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्यातील 52 वर्षाचे हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत होटकी यांनी आपला हा छंद पूर्ण करण्यासाठी पोलिसांच्या लाठीस बासरी बनवली. त्यांनी चक्क त्यांच्या फायबर की स्टोनचे बासरीमध्ये रूपांतर केले आहे, जेणेकरून कर्तव्य संपल्यानंतर ते आपला छंद पूर्ण करू शकतील. हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत होटकी म्हणाले, मी हायस्कूल पासून बासरी वाजवित आहे. कर्तव्याच्या जास्त वेळेमुळे मी माझ्या छंदाला घरी वेळ देऊ शकत नाही, म्हणूनच मी माझ्या लाठीचे बासरीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला. तसेच आम्हाला 7 दिवस जास्त काम करावे लागते. बऱ्याच वेळा कार्यक्रमाच्या कित्येक तास आधी कर्तव्यावर हजर राहावे लागते. आमचे सर्व साथीदार बऱ्याच वेळा ताण तणावाखाली असतात. कर्तव्य संपल्यानंतर हा छंद खूप उपयुक्त ठरतो. या संगीताचा आनंद आमचे पोलीस साथीदार देखील घेतात. मी एका काठीने 2 गोष्टी करतो. मी कायदा व सुव्यवस्था देखील राखतो आणि जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा मी काठीने बासरी वाजवतो, असे चंद्रकांत होटकी यांनी सांगितले. बेंगळुरूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक भास्कर राव यांनी देखील हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत होटकी यांच्या या छंदाचे कौतुक केले आहे.